siempre son la gallina que ya se la burcha ragazzi. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आहोत चिंचपोकळीला. चिंचपोकळीला कांबली आर्ट्स विठ्ठल सदन, इकडे कोल्हापूरच्या राजाचा आज आगमन सोहळा होणार आहे, पार पडणार आहे. आणि यावर्षीचा हे पहिला आगमन सोहळा होणार आहे. तर आज व्हिडिओमध्ये आपण ते सर्व एक्सप्लोअर करणार आहोत. तर आणि खूप सारे वेगवेगळे जे फेमस यूट्यूबर आहेत ते लोक सुद्धा आज आलेले आहेत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या इकडे आतमध्ये गणपती बाप्पा आहे. तर मित्रांनो, आता कोल्हापूरच्या राजाचं आपल्याला दर्शन होणार आहे. पण त्याच्या पुढे आधी समोर एक मूर्ती आहे, ती मूर्ती साईडला घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोल्हापूरच्या राजाचा फर्स्ट लुक पाहायला मिळणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता समोर मित्रांनो, कोल्हापूरचा राजा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता पावसात सुद्धा या राजाचा आगमन सोहळा पार पडणार आहे. बघू शकता पाऊस पडतोय. सेम लालबागच्या राजाच्या स्वरूपामधली ही मूर्ती आहे. गणपती बाप्पा गोरिया, मंगल मूर्ती गोरिया, कोल्हापूरचा राजा कोल्हापूरचा राजा ईशान कोणाचे, कोल्हापूरच्या राजाचे ईशान कोणाचे, कोल्हापूरच्या राजाचे, कोल्हापूरच्या राजांचा जय असो. काय
गणपती बाप्पा समोरच्या फोन खाली का गणपती बाप्पा राजाला आता प्लॅस्टिकमध्ये पॅक केलं जात आहे कारण पाऊस वगैरे चालू झाला आहे आता आणि तो कोल्हापूरला जाणार आहे त्याच्यामुळे त्याची सेफ्टीसाठी प्लॅस्टिकने झाकून त्याला घेऊन जाणार आहेत मागे बघू शकता गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी ट्रक रेडी झालेला आहे आणि आतमध्ये बाप्पासुद्धा रेडी झालेला आहे पॅकिंग वगैरे करून म्हणजे प्लॅस्टिक वगैरे त्याला लावून झालेलं आहे आणि आता बाप्पा थोड्याच वेळात मुंबई ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि यावर्षीचा हा पहिलाच आगमन सोहळा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे आणि याच्यापुढे सुद्धा अजून वेगवेगळ्या मंडळाचे आपण आगमन सोहळे दाखवणार आहोत. जर चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले बाकीचे जे आगमन सोहळे आहेत ते तुम्हाला पाहता येतील. तर हा व्हिडिओ तर आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.